यांचं मी प्रथमतः समस्त गुरुदेव भक्तांच्या वतीनं, उपस्थित असलेल्या गुरुदेव भक्तांच्या वतीनं शब्द सुंदरांनी स्वागत करतो. आणि त्यांचं सन्मानचिन्ह देऊन प्राध्यापक जयाताई सोनारे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर तबल्याची साथ संगत करणार आहेत आदरणीय प्रशांतजी पांडव यांचं स्वागत. गुरुकुंजियाचे प्रसिद्ध तबलावादक आमचे मित्रबंधू निलेजी इंगळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. समोरून फोटो घेऊ द्या मॅडम, समोरून समोर घेऊ द्या, तिकडून घेऊ द्या, समोरून मॅडम सर तिकडे पहा. त्याचबरोबर पखवाजवर आशिषजी गायधन हे सेवा देत आहे, त्यांचं स्वागत शीतलजी मांडवगणे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संवादिनीची साथ संगत करण्याकरता आलेले आहे श्रीकांतजी पिसे यांचं स्वागत किशोरजी आगळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीकांतजी पिसे यांचं स्वागत. मॅडम व्यासपीठाचा पूर्ण फोटो आला. त्याचबरोबर गजाननजी रानडे हे सुद्धा आपली सेवा इथे देत आहेत, त्यांचं स्वागत. आमचे बंधू गोपालजी सालोटकर हे त्यांचं सन्मानचिन्ह देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं समग्र साहित्य या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आदरणीय ताईंना आपण सस्नेह भेट करणार आहे, ज्यांनी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी सेवा दिली त्या सर्व आमच्या महिला मंडळ भगिनी त्या व्यासपीठावर येतील आणि ताईंना ग्रंथ प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व मंडळी या महिला मंडळी ताईंना राष्ट्रसंतांची अभंगावली, भजनाचे खंड, ग्रामगीता ग्रंथ आणि लहर की वर्खा हे सस्ने भेट देत आहेत. सौजन्य आहे स्वर्गीय बाबूजी मोहोळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अनंतजी मोहोळ मुंबई यांच्याकडनं. सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन इसमें सारा तन मन कुर्बान रहेगा. वंदनी महाराजांची भजनाची पुस्तकं साहित्य संपदा भगिनी सस्ने भेट देत आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण इथे व्यासपीठावर बसण्याचे करावे. ताईंना विनंती करतो की पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी. धन्यवाद.
आमची एक छोटी कलावंत आहे देवेश्री पेठे, हिला मी विनंती करतो की तिने ताईचं पुष्पहार देऊन स्वागत करावं. हॅलो. रिवर्ब कमी करा, रिवर्ब कमी करा. आणि थोडा बेस पाहिजे. शार्प थोडा कमी करा. फक्त गेन द्या छान. ठीक आहे, छान. पंचम लावलाय का रे? नमस्कार सर्व भक्तगणांना माझा नमस्कार. जय गुरुदेव. सगळ्यात महत्त्वाचं मला असं सांगावंसं वाटतं, या भागामध्ये इतके वेळाला येऊन सुद्धा आपण म्हणतो ना योगाच्या गोष्टी असतात,
गुरुदेवांचं दर्शन 2022 साली व्हायचं होतं. मध्ये करोना गेला, यायला मिळालं नाही आणि अचानक असा इतका छान माझ्या आयुष्यामध्ये योग आला. माझं सद्भाग्य की आज मला इथे या तिथीला गायची संधी मिळतीय. कारण एका कलाकारासाठी या समाधी स्थानावरती जर येऊन गेलं तर तो जो आशीर्वाद मिळतो तिथून गाणं अजून समृद्ध होतं. त्याचं कारण असं आहे की महाराजांचं जे काम आहे ते समाज सुधारणा आणि ह्या सगळ्या अनेक गोष्टी, साहित्य वगैरे हे सगळं बरोबर आहे, पण त्यांनी जे संगीतात पण काम केलेलं आहे त्याच्यासाठी आम्हा संगीतकारांना, आम्हा म्युझिशियन्सना इथे येणं म्हणजे अत्यंत एक भाग्याची गोष्ट की इथून अजून आमच्या सांगीतिक करिअरला एक पुश मिळेल, ब्रेक मिळेल, आपल्या सर्वांचा, भक्तगणांचा आशीर्वाद मिळेल. कारण महाराजांचा मिळाला की तुमचा मिळतोच ना. आणि हा आजचा दिवस असा उगवलेला आहे तर महाराजांच्या चरणी तर नमस्कार आहे, पण आपल्या सर्वांना पण माझा दंडवत. तुमचे आशीर्वाद असू देत सर्वांचे, कारण तुम्ही जास्त महाराजांच्या जवळ आहात. मी जवळ येण्याचा आज प्रयत्न करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला या मुलांच्या बाबतीत थोडीशी सांगायची आहे, चालेल ना सांगितली तर? कारण मी जवळजवळ एक तास इथे बसून ऐकत होते, अर्धा पाऊण तास राधा. मला असं वाटतं की या सर्वांचे गळे इतके छान आहेत, किंवा रादर मी यूट्यूबवर पण मगाशी जे मला यायला मिळालं नाही, खूप गर्दी होती त्यामुळे मला समाधीच्या वेळेला इथे येता नाही आलं. इतकं वाईट वाटलं की इथं येऊन मला त्या क्षणाला नाही येता आलं, पण ठीक आहे, जे काय असेल ते. पण मी यूट्यूबवर सर्व सोहळा अनुभवला, श्रद्धांजली अर्पण केली आम्ही सर्वच कलाकारांनी. आणि हे ऐकत असताना आणि आत्ता जे मी या मुलांचं ऐकत होते खूप छान वाटलं, का तर या मुलांचे गळे अतिशय छान आहेत, या मुलांच्या गळ्यामध्ये गाणं आहे, का तर विदर्भामध्ये वारकरी संप्रदाय आणि संगीताची परंपरा आहे, ती आत्ताची नाही आहे, जुनी आहे. त्यामुळे या मातीतून संगीत या मुलांपर्यंत येणारच आहे. फक्त मला थोडीशी विनंती करावीशी वाटते की आज माझ्याकडे किंवा माझ्याबरोबरच्या अनेक कलाकारांकडे परदेशातनं अनेक जॅझ सिंगर, वेस्टर्न म्युझिक सिंगर्स शिकायला आपलं म्युझिक येतात. आणि या मुलांच्याकडनं जे संगीत गायलं जाते त्याला कृपया वेस्टर्न टच देऊ नये. आपलं संगीत हे आपलं संगीत राहावं, नाहीतर या मुलांना कळणार नाही. नुसतं ठण 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 वाजवलं म्हणजे नसतं, त्याला एक मेलडी पण पाहिजे, त्याला शांतपणा पण पाहिजे. जेव्हा शांतपणा नाही तेव्हा आम्ही पण असं करून गात असतो, तुम्ही ऐकलेलंही असेल. जिथं शांतपणा तिथं शांतपणा, जिथं नाही पण तरी पण आपलं जे म्युझिक आहे त्याचा हृदयात त्रास होत नाही. खूप त्या डीजेचा हृदयाला त्रास होतो आणि ते कशासाठी करायचं, गरज नाही आहे त्याची. आपलं संगीत हे आपलं संगीत आहे आणि हेच महाराज सांगू गेले ते सांगतायत. आणि त्यांनी हेच तर काम केलं, राष्ट्र संत आहे. तर याच मातीमध्ये असं घडू नये म्हणून या मुलांच्याकडनं खूप छान संगीत करून घ्यावं अशी मी विनंती करते. आणि त्यांनी पण छान संगीत गावं अशी त्यांना
एक विश करते, इच्छा व्यक्त करते। धन्यवाद। मी हे खूप पोटतिडकीनी बोलते, खूप मला मनाला थोडासा त्रास झाला म्हणून बोलले, याच्यामध्ये कुणाचाही मला अपमान करायचा नाही आहे, पण आपलं संगीत असावं कारण त्याला महाराजांनी एक इथे स्थान दिलेलं आहे, तर त्यास याच स्थानावरती जे काही संगीत आहे ते वेस्टर्न रिलेटेड नको, अभंग रिलेटेड, भक्तिगीत रिलेटेड, भजन रिलेटेड असावं आणि शास्त्रीय संगीताच्या रिलेटेड। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा, तयार आठविता महापुण्यराशि, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे, जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम। जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम 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 कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण जय जय राम, जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि, पखावज आवाज करा, पखावज थोड़ा द्या आवाज, सगळे आवाज ऐकू येतात ना व्यवस्थित सगळ्यांना, राम राम कृष्ण हरि हो, जय जय राम कृष्ण हरि, जय जय
चला संत सजना संग महाराजांचं काव्य आहे संत सज्जना संग तोची माझा पांडुरंग संत सज्जना संग तोची माझा पांडुरंग संत सज्जना संग तोची अंतरंगी जागे संत
माया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया 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 ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो के नांदतो के वाण नांदतो के वाण पांडुरंगा काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल से वावे भाव भक्ति धीमा उदक से वावे भाव भक्ति धीमा भाव भक्ति धीमा उदक से वावे भाव भक्ति उदक से आवे बरवा शोभता है बरवा शोभता है बरवा शोभता है पांडुरंगा काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी काया ही दया क्षमा शांति दया क्षमा शांति दया क्षमा शांति दया क्षमा शांति हे जीवाणवंत दया क्षमा शांति हे जीवाणवंत दया क्षमा शांति हे जीवाण बंता मिळालास थाट मिळालास थाट मिळालास थाट मिळालास थाट वैष्णवाचा माया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल माया ही हाची वेणू नाद हाची वेणू
वश इंद्रियांचा वश इंद्रियांचा वश इंद्रियांचा आ आ दश इंद्रियांचा एक मेळा गेला दश इंद्रियांचा एक मेळा गेला ऐसा गोपाळ काला ऐसा गोपाळ काला ऐसा गोपाळ काला ऐसा गोपाळ काला हो
गजर ना माता
पडू मी जा पीडा पीडा पडू तरुणी जाती देहाला लाला भेमुक्ती हो देहाला लाला भेमुक्ती देहाला लाला भेमुक्ती
नाट्य गीत हवय अजून अर्धा तास माझ्याकडे आहे गाणार Bye.
नाट्यगीताची फरमाईश एक नाट्यपद गाते बाकीच्यांना पण चालणार आहे का नाट्यपद मागे क
कारण मागचे हळूहळू हळूहळू मागे बहुतेक भूक लागली सगळ्यांना, मला पण लागली आहे, पण वेळ आहे. हे सुरांनो हवंय का? तबल्याचा साऊंड छान पाहिजे मला या गाण्याला, नाहीतर नाही मजा येणार.
गाणार जोहार गाणार एक जोहार गाते आणि मग महाराजांची भैरवी गाते चालेल
My bar, Johar.
सगळ्यांना विनंती आहे, मोबाईल मध्ये तुम्ही करता आहात, कृपया यूट्यूब वर टाकू नका, तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी जरूर ठेवा, कारण यूट्यूब ऑलरेडी महाराजांचा चालू आहे, आपण कशाला टाकायचं वेगळं, तुमच्यासाठी ठेवा, सगळ्यांसाठी ठेवा, तुमच्या स्वतःसाठी। राजा सजी महाली, राजा सजी महाली, सौखे कधी मिळा या झोपडीत माझा, या झोपडीत माझा, या झोपडीत माझा, या झोपडीत राजा सजी महाली, राजा सजी महाली, सौखे सौखे कधी मिळाली ती सर्व प्राप्त।
विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल माया बाबा विठ्ठल धन्यवाद। धन्यवाद ताई। असं वाटतं की आपलं गाणं संपूच नाही, ऐकतच राहावं, पण वेळेची मर्यादा आहे। पुन्हा आपण या व्यासपीठात कधीतरी यावं, पुन्हा महाराजांची गाणी गाऊन जावं ही आपल्याला नम्र प्रार्थना।